लास्ट व्हिडिओ मध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक ऑफ साऊंड बघितलं, या व्हिडिओ मध्ये आपण इंस्ट्रुमेंट ऑफ साऊंड म्हणजे साऊंड इंस्ट्रुमेंट बघणार आहोत, साऊंड इंस्ट्रुमेंट्स बघणार आहोत. ठीक आहे, साऊंड इंस्ट्रुमेंट मध्ये आपण तीन टाइप शिकणार आहोत. पहिला जो आहे त्याला म्हणणं आपण स्ट्रिंग इंस्ट्रुमेंट, त्याला काय म्हणणं आपण स्ट्रिंग इंस्ट्रुमेंट, स्ट्रिंग इंस्ट्रुमेंट. नेक्स्ट जो असणार आहे तो वाइंड इंस्ट्रुमेंट, नेक्स्ट जो असणार तो वाइंड इंस्ट्रुमेंट. थर्ड जो असणार आहे तो थर्ड जो असणार आहे त्याला आपण वाइंड इंस्ट्रुमेंट झाला, स्ट्रिंग इंस्ट्रुमेंट झाला, प्रिसिजन इंस्ट्रुमेंट म्हणतो त्याला. नेक्स्टला काय म्हणतो आपण प्रिसिजन इंस्ट्रुमेंट. ठीक आहे, सिंपल आहे. चला पहिले घेऊ आपण स्ट्रिंग इंस्ट्रुमेंट, स्ट्रिंग इंस्ट्रुमेंट. स्ट्रिंग इंस्ट्रुमेंट म्हणजे काय? साऊंड इज प्रोड्युसेस बाय प्लक द स्ट्रिंग. स्ट्रिंगला काय केलं आपण? प्लक केलं. त्याच्यात त्याला काय म्हणतो आपण? स्ट्रिंग इंस्ट्रुमेंट. त्याला काय म्हणतो आपण? स्ट्रिंग इंस्ट्रुमेंट. स्ट्रिंग इंस्ट्रुमेंटचा पहिला टाईप, स्ट्रिंग इंस्ट्रुमेंटचा पहिला टाईप त्याला आपण म्हणतो प्लक इंस्ट्रुमेंट. प्लक स्ट्रिंग इंस्ट्रुमेंट, प्लक स्ट्रिंग इंस्ट्रुमेंट. काय असतं प्लक स्ट्रिंग इंस्ट्रुमेंट? साऊंड इज अ बाय प्लक, बाय प्लक बाय फिंगर, फिंगरने आपण काय करतो? फ्लक करतो. ठीक आहे, बाय युझिंग फिंगर. जसं एक्झाम्पल तुमचं काय, वीणा तर सितार म्हणतो, वीणा काय संतूर. ठीक आहे, प्लक इंस्ट्रुमेंट. नंतर आहे तुमचा बो टाईप म्हणजे काय? व्हायलिन बघितलं असेल असं स्टिक असतं. ठीक आहे, बाय व्हायब्रेशन, बाय युझिंग बो यूज करून जे काही व्हायब्रेशन क्रिएट केलं जातं काय म्हटलं जातं? बो टाईप इंस्ट्रुमेंट. एक्झाम्पल काय त्याचं? एक्झाम्पल काय? गिटार. एक्झाम्पल काय तुमचं? सॉरी व्हायलिन. काय झालं? व्हायलिन. इथं तुमचं गिटार येईल, तर काय तुमचं? गिटार येईल. ठीक आहे, व्हायलिन. नंतर बो टाईप झालं, व्हायलिन झालं, तिसरं फ्लक झालं, स्ट्रिंग झालं, बो झालं. दोन सेकंदा बो नंतर स्ट्रक स्ट्रिंग, तिसरा आहे तुमचा स्ट्रक स्ट्रिंग इंस्ट्रुमेंट. ठीक आहे, स्ट्रक स्ट्रिंग इंस्ट्रुमेंट म्हणजे काय? बघा, या पद्धतीने ते इंस्ट्रुमेंट असतं त्याला असं व्हायब्रेट केलं जातं बाय युझिंग स्ट्रक. काठीने वाजवलं जातं ना ते इंस्ट्रुमेंट. जसं की सितार बघितलं असेल तुम्ही, सितार व्हायब्रेटेड बाय युझिंग स्ट्रक. ठीक आहे, एक्झाम्पल काय त्याचं? एक्झाम्पल काय? सितार आणि ते असले इंस्ट्रुमेंट कशाने वाजवत करतात? बाय स्ट्रक. नेक्स्ट आपण स्ट्रिंग इंस्ट्रुमेंट झाल्यानंतर आता आपण बघणार आहोत वाइंड इंस्ट्रुमेंट. नंतर आपण बघणार आहोत वाइंड इंस्ट्रुमेंट. वाइंड इंस्ट्रुमेंट म्हणजे काय? साऊंड इज प्रोड्युसेस बाय युझिंग व्हायब्रेशन इन एअर कॉलम. एअर कॉलममध्ये आपण काय करतो? व्हायब्रेशन क्रिएट करतो. जसं तुमचं जर एक्झाम्पल जर विचारलं तुम्हाला, एक्झाम्पल काय? फ्लूट. हां, एअर कॉलममध्ये जे काय व्हायब्रेशन केलं जातं किंवा तिथं कॉम्प्रेशन पण केलं जातं. काय केलं जातं? कॉम्प्रेशन पण केलं जातं. तर कॉम्प्रेशन करणारं कोणतं आहे तुमचं? हार्मोनियम. ठीक आहे, बा सॅक्सोफोन म्हणजे ते फिपानीसारखं असतं ना, त्याच्यामध्ये असे रीड सैन्य रीड आणि परत मार्श वाजवणारे काळातलं ते पिपानी होती बघा ती मोठी. ठीक आहे,
ते सगळं काय तुमचे वाइंड इंस्ट्रूमेंट आहे. ठीक आहे, याला म्हणू शकतो रीड. रीड म्हणजे काय? म्हणजे जसं येत मी जर घेतला इथं असे ओपनिंग असतात, याला काय म्हणतात रीड. नॉट रीड म्हटलं तर काय होणार? नॉन रीड. नॉन रीड किंवा नॉट रीड म्हटलं असा फ्लेन असेल आणि इथून ओपनिंग असेल. ठीक आहे, सिट्टी वगैरे हे काय झालं नॉन रीडमध्ये, हे झालं वाइंड इंस्ट्रूमेंट. नंतर आहे तुमचा प्रिसिजन इंस्ट्रूमेंट. नंतर आहे तुमचा प्रिसिजन इंस्ट्रूमेंट. प्रिसिजन इंस्ट्रूमेंट म्हणजे काय? व्हायब्रेशन. व्हायब्रेशन कशा करतो बघा, व्हायब्रेशन ऑन द स्ट्रेच मेम्ब्रेन. कशावर? स्ट्रेच स्ट्रेच मेम्ब्रेन. स्ट्रेच मेम्ब्रेनवर काय करतो आपण? व्हायब्रेशन करतो. जसं एक्झाम्पल बघूया, एक्झाम्पल तबला, डोल, हे काय झालं तुमचे प्रिसिजन इंस्ट्रुमेंट. अशा प्रकारे आपला तिन्ही पार्ट इथं संपला आहे. नेक्स्ट व्हिडिओपासून आपण न्युमेरिकलला सुरुवात करणार आहोत.